हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, 6 किंवा 7 ऑक्टोबरला तुतारी हाती घेण्याची शक्यता, मुलांच्या व्हॉट्सअपवर तुतारीचं स्टेटस. दहा ते बारा जागा वगळता महायुतीत बाकीच्या जागांवर एकमत, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य. नवरात्रीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला येण्याचे दिले संकेत. सत्तेबाबत अमित शहांच्या वक्तव्याचा दसरा मेळाव्यात फडशा पाडणार, उद्धव ठाकरेंचा खरमरीत इशारा, ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच. गेल्या 2.5 वर्षांपासून कोर्टामध्ये न्याय मिळत नाहीये, आता जनतेच्या कोर्टात आलोय, उद्धव ठाकरेंची खंत. तर आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर. अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं लढण्याची शक्यता, गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक. वंचित बरखास्त करून आरपीआयमध्ये एकत्र या, रामदास आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन, जागा वाटपावरून महायुतीला गृहित न धरण्याचा दिला इशारा. निगडीच्या बाजार समिती परिषदेत मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात 50 खोकेच्या घोषणा, 11 सदस्यांना पाहून कार्यक्रमातनं सत्तार यांचा काढता पाय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा 13 ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता, काही नियमांमुळे निवडणूक जाहीर करायला उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती. नाना पटोले आणि बावनकुळे एकाच वेळी कोराडीच्या देवी दर्शनाला, दोघंही आईची लेकरं असल्याचं पटोलेंचं वक्तव्य. बावनकुळे म्हणाले राजकीय कटुता नाही. पुण्यामध्ये 2 चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या व्हॅन ड्रायव्हरला पॉक्सो गुन्ह्यांतर्गत अटक, संतप्त पुणेकरांनी वानवडी पोलीस स्टेशनमधली व्हॅन फोडली. चंद्रपूरचा नराधम माजी काँग्रेस पदाधिकारी अमोल लोढेला पळून जायला स्थानिक नेत्यांची मदत, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप. आणखी पीडित अल्पवयीन मुली आहेत का याचा तपास सुरू. संभाजी भिडेंनी पुन्हा तोडले तारे, हिंदू समाज म्हणजे महामूर्ख जमात असल्याची टीका. तर गणेशोत्सव, नवरात्र मिरवणूक आणि करमणूक सुरू असल्याची खंत. सणासुदीच्या तोंडावर सोन्याने खाल्ला भाव, तोळ्याचा दर 78,500 वर, एकाच दिवसात 1,000 रुपयांनी सोनं महागलं. ऑलिम्पियन धावपटू अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा. बॅडमिंटनमधल्या योगदानासाठी प्रदीप गंधेंचा जीवन गौरव, तर सुमा शिरूर आणि दिनेश लाड यांचाही सन्मान. युद्धभूमी लेबनॉनमध्ये एबीपी नेटवर्कचा ग्राउंड झिरो रिपोर्ट, तळहाती शीर घेऊन जगविंदर सिंग यांची लेबनॉनमधनं एक्सक्लुझिव्ह बातमीदारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.